माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अभिलाष घिगे तर उपसभापतीपदी संतोष म्हस्के यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज आपल्या नगर बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीच्या निमित्तानं आपले नेते आदरणीय माजी आमदार शिवाजीराव पेडिले साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय आमदार अरुण काका जगताप व भानुदासजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल मी आमचे तिन्ही नेते तसेच सर्व संचालक मंडळ यांचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि जो विश्वास या पदाधिकाऱ्यांनी नेते मंडळींनी आमच्यावर दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता या बाजार समितीमध्ये शेतकरी हिताचं काम केलं जाईल, शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून काम केलं जाईल. इथे येणारा शेतकरी असेल, व्यापारी असेल, त्याचप्रमाणे आमचे हमाल असतील, त्याचप्रमाणे मापाडी बंधू असतील, या सर्वांचा समन्वय साधून या बाजार समितीला एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आणि चांगल्या प्रकारचं काम या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आणि विधान परिषद सदस्य तथा आमदार अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. त्यांनी घिगे म्हस्के यांचे अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. आणि आज चेअरमन व्हायच्या निमित्ताची नव्याने निवडणूक आज डीडीआर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली काढण्याचं काम झालंय. आणि मग तिथं सर्व कार्यकर्त्याला, विशेष करून जे मार्केट कमिटीचे संचालक होते, त्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून सगळ्यांच्या एकमताने निर्णय झाला का चेअरमन म्हणून अभिलाष घिगेला संधी द्यायची आणि व्हाईस चेअरमन म्हणून जे आपले संतोषजी म्हस्के आहेत त्यांना व्हाईस चेअरमन म्हणून संधी द्यायची. सर्वांनी एकमताने निर्णय घेतला, ठरला आणि एकच उमेदवारी अर्ज चेअरमनचा आणि एकच व्हाईस चेअरमनचा अर्ज भरला आणि आज ही निवडणूक बिनविरोध झाली. आता ह्या दोन्ही चेअरमन, व्हाईस चेअरमन कोण आणि संचालक कोण, शेतकऱ्याची असेल, व्यापारी असेल, आम्हाला असेल, कर्मचारी असतील, यांची एकच अपेक्षा का आपल्याला शेतकऱ्याच्या हिताची मार्केट कमिटी असल्यामुळं ती आपण चांगल्या प्रकारची प्रगतीपथोरणं कशी नेता येईल आणि शेतकरी, व्यापारी, कामगार, हमाल यांना न्याय कशा पद्धतीने देता येईल याचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निर्णय घेता येईल अशी अपेक्षा आम्ही ह्या चेअरमन व्हाईस सर्व शेतकरी करतात आणि ते पूर्ण करतील अशी निश्चितपणे त्या ठिकाणी अपेक्षा आणि शाश्वती. विलासराव शिंदे सभापती आणि शोभेताई उपसभापती असं चांगल्या प्रकारे त्यांनी मार्केटमध्ये कारभार केला. त्यांचं ठरल्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज नव्याने सभापतीपदी अभिलाष पाटील दिघे, त्याचप्रमाणे उपसभापती संतोषजी म्हस्के यांची निवड झाली. तर निश्चित या मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्यांनी एक चांगलं काम करावं, प्रत्येक येणारा शेतकरी त्यांच्या कामाने समाधानी झाला पाहिजे आणि ग्रामीण भागात मार्केटमध्ये म्हणलं तर ग्रामीण भागाच्या लोकांचीच कामं मोठ्या प्रमाणात असतात. तर निश्चित या दोघांकडून मी अपेक्षा व्यक्त करेन की येणारा संपूर्ण शेतकरी मार्केटच्या माध्यमातून कुठलीही कामं घेऊन आला तरी कामं व्यवस्थितपणे मार्गी लागली पाहिजेत आणि सगळ्याला बरोबर घेऊन काम केलं पाहिजेत आणि निश्चित ते दोघेही एक चांगल्या प्रकारे चांगले बैठकीतले असल्या कारणाने निश्चित ते चांगलं काम करतील, सगळ्याला बरोबर घेऊन चालतील. आज शुक्रवारी बाजार समितीच्या सभागृहात दुपारी 1 वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. घिगे यांचं नाव सभापती पदासाठी निश्चित होतं, उपसभापती पदासाठी खरी रस्सीखेच होती, परंतु शेवटच्या टप्प्यात उपसभापती पदासाठी म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. सभापती उपसभापतीच्या निवडीदरम्यान आदरणीय आमचे नेते कर्डील साहेब असतील, अरुण काका असतील, भानुदासजी कोतकर साहेब असतील, संग्रामबाई जगताप साहेब असतील, अक्षयभाऊ कर्डिले असतील, संदीपदादा कोतकर असतील, सचिन शेठ कोतकर असतील, अमोल शेठ कोतकर असतील, वैशालीताई कोतकर असतील, यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज जे आम्हाला जे सभापती उपसभापती पदाची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून माझ्या गावातर्फे माझ्या सर्व संचालक मंडळाचे मनापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये जो सर्व नेत्यांनी आमच्यावरती जो विश्वास टाकला त्याला कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. या ठिकाणी आमच्यावरती जबाबदारी आज त्यांनी टाकली, त्यांनी त्या जबाबदारीसाठी आम्ही अहोरात्र कष्ट करू आणि अहोरात्र त्यांच्यासाठी प्रयत्न करू, एवढंच बोलतो. धन्यवाद.